महाशिवरात्रीला शिवशंकरांना प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेले आहेत। हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात। शिवपुराणात महादेवांशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो। शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही उल्लेख आढळतो। महाशिवरात्र काही दिवसांवर आलेली आहे, अशात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या 5 गोष्टी केल्यास एकच महाशिवरात्रीत जवळपास वर्षभराचं पुण्य आपल्या पदरी पडेल असंही सांगण्यात आलं आहे। कोणत्या आहेत या 5 गोष्टी, चला तर पाहूयात। महाशिवरात्रीला पाळावे व्रत। शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणात सांगितले आहे। त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते। म्हणूनच शिवजींच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकरांची पूजा करावी। शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा। शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा। जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे। जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितले आहे। शिवाला अर्पण कराव्यात या गोष्टी। शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकरांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते। शंकरांना चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते। नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते। भगवान शंकरांना धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते। भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते। पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते। पुढील जो उपाय आहे तो आहे पंचाक्षरी मंत्राचा जाप करावा। शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळच होतो, म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते। भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे। श्रोतेहो, आणि जो या महाशिवरात्रीला आपल्याला रहस्यमय उपाय करायचा आहे 5वा तो मी तुम्हाला सांगत आहे, पण त्याआधी आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। आपले 15,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। 5वा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगत आहे, शिवपूजा करताना काय घ्यायची आहे काळजी। पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकरांची पूजा करावी। लक्षात घ्या श्रोते हो, दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकरांची पूजा करायची आहे। पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे। भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे, म्हणूनच शिवजींच्या पूजेसाठी बिल्वपत्रेही अवश्य ठेवावे। श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तरी देखील व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा। महाशिवरात्रीच्या आपल्याला खूप शुभेच्छा।